चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील व्हिडिओ आवडला तर लाईक करा आधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा हॅलो स्टुडंट लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं ॲडॅप्टेशन इन प्लॅन्ट आता आपण बघतो आहे ॲडॅप्टेशन इन ॲनिमल पहा इथे ॲडॅप्टेशन म्हणजे काय तर अनुकूलता की प्रत्येक सजीव हा त्याच्या आजूबाजूच्या वातावरणानुसार जे अनुकूलन किंवा जे ॲडॅप्टेशन आपल्या शरीरात करून घेतो बदल करून घेतो त्यालाच म्हणायचं ॲडॅप्टेशन इथे बघा आपण इथे बघतोय की बघा व्हॉट डिफरन्स डू यू सी इन बिट्वीन अँड ॲक्वॅटिक ॲनिमल म्हणजे पाण्यातील प्राण्या पाणी आणि जमिनीवर राहणारे प्राणी यांच्यात तुम्हाला काय बदल दिसतो आपण इथे एक मासा बघूया फिश घेतलेला ॲज कम्पेअर टू टेरेस्टियल ॲनिमल द स्किन ऑफ द बॉडी शेप ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल अपेयर टू अंडर गोज ॲज कम्पेअर टू टेरेस्टियल ॲनिमल द स्किन अँड बॉडी शेप ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल अपेयर टू हॅव अंडर गोज चेंजेस फिशेस हॅव स्केल ऑन ऑन द स्किन फिन्स ऑन द बॉडी देअर बॉडी टॅपर टुवर्ड्स बोथ द एंड लाईक अ स्पिंडल फिश ब्रेथ विथ गिल्स इन्स्टेड ऑफ नोज बघा फिश दिलेलं आहे त्याला फिन्स आहेत अंगावरती त्याच्या खौलं आहेत स्केल म्हणजे खौलं आहेत त्याचे पंख दिलेत फिन्स म्हणजे आणि गिल्स म्हणजे कल्ले त्या कल्ल्यामधून तो काय करतो म्हणजे फिन्स गिल्समधून तो श्वासोच्छवास घेतो तसेच धरतीवरचे प्राणी चालणारे प्राणी जमिनीवरती नाकाने श्वासोच्छवास करतात पण पाण्याखाली असलेले प्राणी हे नाकांनी त्यांना श्वासोश्वास न करताना त्याला गिल्स दिलेले आहेत तसंच पूर्णपणे पाण्यामध्ये बॉडी राहत असल्यामुळे त्याच्या बॉडीवरती बघा स्केल्स म्हणजे खवलं आहेत त्याच्यामुळे त्याला पाण्यामध्ये राहणं इझी होतं आणि त्याला हे पंख फिन्स दिलेले आहेत पर म्हणतात त्याला त्याच्यामुळे त्याला पोहायला मदत होते अशा प्रकारे त्याच्या बॉडीमध्ये जे चेंज झालेत पाण्यामध्ये राहण्यासाठी त्यालाच म्हणायचं ॲडॅप्टेशन पहा ॲज द फ्रॉग अँड डक ह्या वेब टोज

वल्लय वाहतात बघा लांब अशी एक काठी असते त्याच्याप्रमाणे ह्याचा उपयोग केला जातो तसंच पक्ष्यांची पंख ही तेलकट असतात त्याच्यामुळे काय होतं पाणी त्याच्यावरती टिकून राहत नाही आणि बेडकाचं बघा पायाचा जो पायाचा पडदा असतो पायामध्ये तसंच त्याची स्किन एकदम अशी बुळबुळीत असते आणि त्रिकोणी तोंड असतं याच्यामुळे त्याला पाण्यामध्ये सहज पोहता येतं आणि जेव्हा तो जे जमिनीच्या खाली असतो तेव्हा तो स्किनमधून ब्रीद करतो आणि जमिनीवरती असतो तेव्हा नाकातून ब्रीद करतो तो दोन्हीकडे राहणारा प्राणी आहे म्हणून त्याच्यामध्ये असं ॲडॅप्टेशन झालेलं आहे पुढे आहे ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल म्हणजे जंगल आणि गवताळ प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांच्यामध्ये कसं ॲडॅप्टेशन झालेलं आहे बघूया आपण कॉर्निव्हरस ॲनिमल लाईक अ वाईल्ड फॉक वाईल्ड डॉग फॉक्स टायगर अँड लायन हॅव स्ट्रॉंग लेक टू रन फास्ट अँड कॅप्चर देअर प्रे म्हणजे जे मांसाहारी प्राणी आहेत सिंह कुत्रा कोल्हा ह्यांना एकदम मजबूत पाय आणि त्याला नख असतात तसेच त्यांचे दात असतात ते अनुकुची दात म्हणजे एकदम शार्प असतात कशासाठी तर शिकार पकडण्यासाठी धावण्यासाठी मजबूत पाय आणि शिकार पकडल्यावरती फाडून खाण्यासाठी मजबूत दात अशा प्रकारे त्यांचं ॲडॅप्टेशन झालेलं असतं पण मग ते शाकाहारी प्राण्यांमध्ये काय असतं बघूया आपण तसंच बघा टायगर हॅव पॅडेड पाऊस विच एनेबल डेम टू सायलेंटली स्टॉक देअर प्रे म्हणजे त्याचे पायाला एक गादी असते तळव्याला त्याच्यामुळे काय होतं जरी ते पानांवरती वगैरे पाय पडले तर आवाज येत नाही आणि त्याच्या जो त्याला जो शिकारीत शिकार तो पकडणार आहे त्याला आवाज येत नाही की वाघ येतोय म्हणून म्हणून त्याचं तसं ॲडॅप्टेशन झालेलं आहे पायाचं पुढे बघूया आपण हर्बिवर्स म्हणजे शाकाहारी प्राणी द आय ऑफ हर्बिवल्स आर बिलो द फोर हेड डोक्याच्या अगदी खाली असतात ऑन आयदर साईड ऑफ द एड म्हणजे डोळ्याचे स्थान हे कपाळाच्या खाली आणि दोन्ही साईडला असतात त्याच्यामुळे काय होतं त्यांना आपल्यापेक्षा जास्त परिसर कॅप्चर करता येतो त्यांच्या डोळ्यामुळे आणि यामुळे काय होतं जर त्यांच्याकडे कोण शिकारी नजर ठेवून असेल तर त्यांना ते समजतं तसेच त्यांच्या लेगचं बघा देअर लेग्ज आर लाँग अँड टॅपरिंग विथ स्ट्राँग हूज म्हणजे एकदम मजबूत आणि पायाचे जे खूर असतात ते एकदम स्ट्राँग असतात त्याच्यामुळे काय होतं त्यांना उड्या मारता येतात जर आपल्याला एखादा वाघ किंवा सिंह पकडत असेल तर ते लांब लांब उड्या मारतात तसंच हरण आणि हे म्हणजे जे हळदी ओरस हरण काळवीट ब्लॅकबक्स किंवा डिअर यांचं कसं असतं त्यांना मजबूत दात सुद्धा असतात त्या दातामुळे ते वनस्पतीचे जे स्टेम म्हणजे खोड असतात ते सुद्धा चावून चावून खाऊ शकतात अशा प्रकारे जे बदल त्यांच्यामध्ये झालेले आहेत किंवा जे बदल घडवून आलेले आहेत त्यालाच म्हणायचं अडॅप्टेशन पुढे बघूया आपण ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ऍनिमल बघा डेझर्ट ऍनिमल डेझर्टमध्ये पूर्ण वाळू असते म्हणून ह्या लोक ह्या प्राण्यांचं ॲडॅप्टेशन कसं झालेलं आहे बघूया आपण डेझर्टात कॅरेक्टरिस्टिक्स कॅरेक्टराईज बाय डेझर्ट आर कॅरेक्टराइज्ड बाय सिव्हियस कॅसिटी ऑफ वॉटर पाण्याची प्रचंड कमतरता असते त्याच्यामुळे बघा डेझर्ट ॲनिमल हॅव अ थिक स्किन जाड स्किन असते की त्यांच्या शरीरातलं पाणी इवरेट पटकन होऊ नये यासाठी त्यांची स्किन ही जाड असते लेग हे लॉंग असतात की वाळूमध्ये अडकून पडायला नको ते पाय आणि पटकन त्यांना चालता येऊ म्हणून लॉंग असे श एकदम निमुळते लेग्स असतात तसंच त्यांचं बघा फ्लॅट अँड कुशंड सोल देअर द म्हणजे बघा द नॉस्ट्रिल्स आर प्रिपेर्ड सॉरी नॉस्ट्रिल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ स्किन म्हणजे नागपुडे ज्या असतात त्या स्किनने एक त्याला कव्हर असतो त्याच्यामुळे वाळू जर उडली तर डायरेक्ट नाकात जात नाही तसंच आय लॅशेस आर लॉंग अँड थिक त्यांचे जे पापड्या असतात त्यासुद्धा एकदम लांब आणि जाड असतात त्याच्यामुळे त्या डेझर्टमधली वाळू डायरेक्ट डोळ्यात जात नाही तसंच बघा वॅट स्नेक्स स्पाय स्पायडर्स लिझर्ट्स इन डेजर्ट लिव डीप बरोच ड्युरिंग डे टाईम आर ॲक्टिव्ह ॲट नाईट म्हणजे दिवसभरात ते प्राणी हे प्राणी उंदीर साप कोळी सरडा हे खोलवर बिळ करून घातात आणि कारण खूप हिट असते तिथे आणि बिळी करून झाल्यामुळे त्या बिळात त्यांना थंडावा मिळतो आणि रात्री ते शिकावीसाठी बाहेर पडतात अशा प्रकारे त्यांच्या शरीरात ॲडॅप्टेशन झालेलं आहे पुढे बघूया ॲडॅप्टेशन इन ॲनिमल ऑफ स्नोवी रिजन म्हणजे बर्फाळ प्रदेशातील प्राण्यांमध्ये कसं ॲडॅप्टेशन झालेलं आहे आपण बघूया फ्रॉम द बघा या पोलर बियर, व्हाईट फॉक्स सिल्वर फॉक्स माउंटन गोट हे सगळे काय आहेत लिओपार्ड हे सगळे स्नोवी रिजनमध्ये राहणारे प्राणी आहेत बर्फा प्रदेशातले त्यांची बघा स्किन ही एकदम जाड असते आणि त्याच्यावरती व्हाईट ऑर सिल्वर बॉडी कवर लॉंग थिक हेअर ऑफ अ स्किन आर टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल ऑफ स्नोवी रिजन हाऊ आर दे युजफुल फॉर देम म्हणजे बर्फा प्रदेशात किंवा हिमा, हिमा प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांना त्वचेवरती लांब दाट पांढरे असे केस असतात चंदेवी कलरचे कशासाठी असतील हे तर तिथे खूप थंडी असते आणि त्यांच्या स्किनचं त्यापासून संरक्षण व्हावं यासाठी त्यांना तशी स्किन आणि वरती हेअर दिलेले असतात पुढे बघा कॅन यू टेल विचारले व्हा व्हॉट इथ इज द मेन डिफरन्स बिटवीन व्हेहिकल ऑन रोड अँड एरोप्लेन रोडवर चालणारे कार वगैरे हे व्हेहिकल आणि एरोप्लेनमध्ये फरक काय आहे तर एरोप्लेनला पंख असतात पहा तसंच आपण तर पक्ष्यांचं बघणार अँड ॲनिमल इन स्नोवी रिजन स्नोवी रिजनमधले ॲनिमलचं कसं असतं बघा ॲडॅप्टेशन झालेलं आहे द स्पिंडल शेप बॉडी ऑफ बर्ड्स अल्सो मिनिमाइज द रेजिस्टन्स ऑफ एअर व्हाईल फ्लाईंग म्हणजे त्यांचं स्पिंडल शेप म्हणजे निमुळते दोन साईडला बघा टोकं ह्यांचे झाले पुढे तोंड निमुळतं आणि शेफटीसुद्धा निमुळती झाली याच्यामुळे काय होतं त्यांना उडण्यासाठी मदत होते तसंच त्यांच्या शरीरावरती पिसाचं जे आवरण आहे त्याच्यामुळे ते शरीर हलकं होतं आणि पुढच्या पायाचं पुढ पुढच्या पायाचे पंखात झालेले त्यांचे रूपांतर तसेच पोकळ हाडे याच्यामुळे त्यांचं शरीर एकदम हलकं झालेलं असतं आणि उडण्यासाठी त्यांना ते अनुकूल होतं तसंच कीटकांची शरीरंसुद्धा निमुळते असतं इन्सेक्ट बघा त्यांच्या पंखाच्या दोन जोड्या आणि काडीसारखे छोटे पाय असतात म्हणजे आपण कॉक्रोच घेतला बघा तर त्यांचंसुद्धा शरीर दोन्ही साईडला बघा निमुळतं असतं आणि सहा पाय असतात त्यामुळे ते चालूसुद्धा शकतात आणि उडूसुद्धा शकतात पुढे आहे बघा इथे तुम्हाला याचं पंख हे दिलेलं आहे नख नख त्याला आहेत पायाला त्याचे क्लाउज म्हणजे नख नख आहेत कुठच्याही फांदीवरती बसण्यासाठी किंवा पकड मजबूत असण्यासाठी शिक शिकार काढण्यासाठी अशी पायांची रचना असते पुढे आहे ॲडॅप्टेशन इन रेप्टाईल्स रेप्टाईल्स म्हणजे सरपटणारे प्राणी बघा ऑब्झर्व फ्रॉम अ डिस्टन्स हाऊ स्नेक्स अँड अर्थ क्रीप कसे ते चालतात बघितलंत का तुम्ही साप गांडूळ कशाचा वापर करतात विच ऑर्गन डू दे यूज फॉर क्रिपिंग आर देअर एनी स्पेशल चेंजेस ऑफ दॅट पर्पज नोट एनी सच चेंजेस ॲनिमल लाईक हॉस हाऊस लिझर्ड गार्डन लिझर्ड क्रोकोडाईल यूज देअर मसल्स फॉर क्रिपिंग सिमिलरली दे शो ॲडॅप्टेशन इन स्क्रीन बॉडी कलर फॉर एक्झाम्पल द हाऊस लिझड अँड मॉनिटर लिझर्ड हॅव क्लेव टोज अँड थिन सोल बघा तुम्ही बघितलं का सापाला सरपटता त्याला पाय असतात का तर नाही त्याच्या स्किन मध्येच तसा झालेलं आहे की तो स्किनच्या साह्यानेच पुढे सरकतो सा तसंच तुम्ही घरातली पाल बघितली किंवा सरडा बघितला ते कशामुळे जातात घरातली पाल तर पूर्ण भिंतीवरतीच चालते पण पडत नाही तर तिच्या पायामध्ये बघा तिचे पाय दिसत आहेत तुम्हाला त्याला एक विशिष्ट अशी नखं आहेत की त्याच्यामुळे तिची पकड भिंतीवरती मजबूत होते तसंच सरडा त्याच्यासुद्धा पायामध्ये विशेष एक पत्त प्रकारची रचना केलेली असते की झाडावर सुद्धा तो चढेल तेव्हा त्याची पकड मजबूत राहील पायाची आणि तसंच त्याच्या स्किनचा सुद्धा कलर चेंज होतो तो जर गवता प्रदेशामध्ये गवतामध्ये असेल तर तो ग्रीन कलरचा होतो तसंच तो स्टेमवरती असेल तर तो त्या चॉकलेटी कलरचा किंवा त्याचा स्टेमचा जो कलर असेल त्या कलरचा होतो mm -hmm. हे ॲडॅप्टेशन त्याला त्याच्या शिकारापासून वाचण्यासाठी झालेलं आहे पुढे आहे ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल म्हणजे अन्न ग्रहणासाठी पक्षांमध्ये झालेले अनुकूलन वी कॅन कॅटेगराईज ॲनिमल ॲज हर्बिवल्स अँड कार्निवल्स म्हणजे शाकाहारी मांसाहारी बघूया आपण स्पेशल ॲडॅप्टेशन अँड सीन इन इच कॅटेगरी टू मेक द प्रोसेस ऑफ फिडिंग इझी वी विल डिस्कस धिस इज ग्रेटर डिटेल्स इन चॅप्टर नंबर चॅप्टर ऑफ न्यूट्रिशन न्यूट्रिशन या पाठामध्ये आपण हे बघणार आहोत की कसं त्यांच्यामध्ये बदल झाले थोडक्यामध्ये आपण बघूया इथे बघा वॉच द प्रोग्रॅम ऑफ चॅनल लाईक नॅशनल जिओग्राफी वाईल्ड डिस्कवरी बघा टी व्हीला वाईल्ड डिस्कवरी नॅशनल जिओग्राफी असे प्रोग्राम बघा तिथे हे तुम्हाला छान पद्धतीने समजेल इथे बघा एक साप दाखवलेला आहे त्याने बेडूक तोंडात पकडलेला आहे सापाचं तोंड बघितलं लगत तर केवढं असतं खूप छोटं असतं पण जेव्हा तो शिकार पकडतो तेव्हा त्याचं तोंडाचे मसल्स एवढे मोठे होतात की तो पूर्ण ती शिकार त्याच्या शरीरामध्ये गिळून टाकतो मोठे मोठे अजगर हे तर त्यांच्यासुद्धा ह्याच्यापेक्षा तोंडापेक्षा मोठे हरणं बिरणं गिळतात त्यांच्या तोंडाची तशी रचना ते असते फ्लेक्झिबल होतात पुढे बघा इथे तुम्हाला पहा इथे एक स्नेल दाखवलेली आहे स्नेलच्या डोक्यावरती दोन अँटिना आहेत बघा इथे दिसत आहेत का तुम्हाला तर या अँटिन्याच्या साह्याने ती काय करते तर आपल्या समोर वातावरण कसलं आहे ह्याचा अंदाज ती घेते तसंच फुलपाखरू बघा इथे बटरफ्लाय त्याचा एक लांब अशी सोंड असते त्याच्यातून ते फुलामधलं मध काढून घेतात अशी सोंड मॉस्किटोजला सुद्धा असते हनीबीला असते ते त्या फुलामध्ये टोचतात आणि तशा प्रकारे त्याच्यातून ज्यूस ओढून घेतात अशा प्रकारे त्यांचं ॲडॅप्टेशन झालेलं आहे पुढे आहे ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग वी कॅनॉट नॉट इझिली स्पॉट कलरफुल बटरफ्लाईज लिझर्ड ग्रासोफर दे कॅन can... बघा म्हणजे आपल्याला पटकन दिसत नाहीत सरडे नागटोडे हे आपल्याला पटकन दिसत नाहीत जर गवतामध्ये असेल हिरवा नागतोडा गवतामध्ये तर आपल्याला दिसेल का नाही तसंच सरड्याचं आहे तर तो तो, तो रंग बदलत असतो ते ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग परिसर साधम्यता साधण्यासाठी त्यांच्यामध्ये हे अनुकूलन झालेलं आहे चेंजेस दॅट टेक्स प्लेस इन व्हेरियस ऑर्गन अँड लाईफ प्रोसेसेस ऑफ ऑर्गॅनिझम दॅट एनेबल देम टू लिव्ह फीड रिप्रोड्यूस टू पर परपेच्युएट डेमसेल अँड प्रोटेक्ट डेमसेल फ्रॉम देअर एनिमीज म्हणजेच अधिवासानुसार भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणे पुनरुत्पादन करणे आपल्यासारखाच नवीन सजीव निर्माण करणे अन्न मिळवणे तसंच एनिमीपासून संरक्षण करणे अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी शरीरामध्ये बदल झालेले असतात त्यालाच म्हणायचं ॲडॅप्टेशन इथे आपलं ॲडॅप्टेशन इन ॲनिमल हे झालेलं आहे पहा पुढे एक तुम्हाला डार्विनचा उत्क थेरी ऑफ डार्विन्स थेरी ऑफ इव्हॉल्युएशन दिलेली आहे चार्ल्स डार्विन अ बायोलॉजी स्टडीज अ न्यूमरस टाईप ऑफ प्लांट अँड ॲनिमल अँड सजेस्ट दॅट ओन्ली दिस ऑर्गॅनिझम आर लाईकली टू सर्व्हाइव्ह विच कॅन बेस्ट देमसेल्फ टू चेंज एनव्हायरमेंट दिस इज कॉल्ड द थेरी ऑफ सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणजे चार्ल्स डार्विनने काय सांगितलंय तो जीवशास्त्रज्ञ होता त्याने काय सांगितलेलं आहे की सजीव वेगवेगळ्या पर्यावरणामध्ये आप जगण्यात सक्षम कधी होतात जगण्यात सक्षम आपल्यात अडॅप्टेशन अड़े, म्हणजे आपल्यात अनुकूलन करून आणतात तेच सजीव पुढच्या काळात टिकण्यासाठी सर्वात जास्त टिकू शकतात त्याला सक्षम तो टिकेल असा सिद्धांत म्हटलेला आहे एखादा सजीव त्याचा फायदेशीर ठरणारे एखादं वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व टिकू शकला त्याच्यासारखी नवीन पिढी बनवू शकला यालाच डार्विन्सचा दुसरा ने नॅचरल सिलेक्शन असा हा थेरी आहे इफ द ऑर्गॅनिझम इज बॉर्न विथ अ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक्स अँड एबल टू सर्व्हाइव्ह दिस चेंज इज प्रेझेंट इन द नेक्स्ट जनरेशन दिस इज डार्विन सेकंड प्रिन्सिपल म्हणजे विशिष्ट कॅरेक्टरिस्टिक घेऊन जन्माला येऊन तो जर जगण्यास सक्षम ठरला तर त्याला म्हणायचं नर्सर निवडीचा सिद्धांत असे दोन हे सिद्धांत दिलेले आहेत आपल्याला पहा तुम्हाला इथे मी प्रॅक्टिस सुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये सोडवून देणार आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा